नमस्कार शिक्षकांनो, पालकांनो आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण इयत्ता 3री विद्यार्थ्यांना पडघमवरती टिपरी पडली ही राजा ढाले यांनी लिहिलेली कविता शिकवत आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या कवितेचा अर्थ समजून घेणार आहोत. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे प्रमुख 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. शाबास. जसं जसं उन्हाची तीव्रता वाढायला लागते तसं तसं आपल्याला पावसाळ्याची चाहूल लागते, हो का नाही? मग ही कविता सुद्धा पावसाळ्यावर आधारित आहे, बरोबर? कुठल्या ऋतूवर आधारित आहे ही कविता? पावसाळा. पावसाळा. आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊया. पडघमवरती टिपरी पडली, तडम तडतड तडम, कौलारावर थेंब टपोरे, तडम तडतड तडम. पडघम म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? पडघम म्हणजे एक मोठं चर्मवाद्य. पडघम हे काय? एक प्रकारचं वाद्य आहे. पडघम वरती जेव्हा टिपरी पडते तेव्हा कसा आवाज येतो? तडतड तडतड असा आवाज येतो. तसाच आवाज आपल्याला पावसाळ्यामध्ये येतो. पावसाळ्यामध्ये केव्हा येतो? घरं कशी असतात आपली? छान कौलारू घरं असतात. मग त्या कौलारू घरांवरती जेव्हा पावसाचं पाणी पडतं, पावसाचे मोठे मोठे छान टपोरे थेंब पडतात, तेव्हा देखील कसा आवाज येतो? तडतड तडतड आवाज येतो ना. पाऊस पडताना लगेच आपल्याला कळतं की अरे बाहेर काय सुरू झालाय, पाऊस सुरू झालाय, कारण आपल्याला पावसाचा लगेच काय येतो? आवाज येतो. शाबास. आता ह्या कवितेत आपल्याला लक्षात आलं भरपूर आवाजाचे शब्द आहेत, म्हणजे नादमय शब्द आहेत. प्रत्येक गोष्टीचे आवाज सांगितलेत, बरोबर? आता पुढे पुढे काय म्हणलंय? भातारी हर भरे भरडते, ढगात गडगड गडम, थेंबा सोबत वीज कोसळे, कडम कडकड कडम. तुम्हाला आठवत असेल ना की पाऊस पडायला लागला आणि ढगांचा गडगडाट सुरू झाला की आपण काय म्हणतो? आजीबाई काय करतीये वरती? काहीतरी दळतीये, म्हणतो का नाही? मग आता म्हातारी काय दळतीये? काय भरडतीये? हरभरे. काय भरडतीये? आणि त्याचा आवाज कसा आहे? गडगड गडगड असा आवाज येतोय. पावसाळ्यात तुम्ही ढगांचा गडगडाट ऐकता, हो का नाही? ऐकता का नाही? म्हणजे म्हातारी काहीतरी भरडतीये, हरभरे भरडतीये, म्हणून तो गडगडाट आपल्याला ऐकायला येतोय. आणि वीज कोसळत आहे का पावसाळ्यात? वीज दिसते ना अशी आकाशात चमकताना. मग थेंबा सोबत बऱ्याचदा वीज पण कोसळते आणि त्या कोसळणाऱ्या विजेचा कसा आवाज असतो? कडकडाट असतो ना. ढगांचा काय असतो? गडगडाट. ढगांचा काय असतो? आणि विजेचा काय असतो? कडकडाट. विजेचा काय असतो? आले हे सगळे शब्द लक्षात? थेंबा भवती जलात उठती, तरंग थरथर तरंग, नाचू लागले अंगण सारे, आनंदाचे तरंग. पावसाळा हा ऋतू सगळ्यांना आनंद देतो ना. शेतकऱ्यांना आनंद देतो, देतो का नाही? आपल्याला आनंद देतो. छान सगळीकडे कसं असतं? पाणी असतं, हो ना? आणि वातावरण कसं असतं रे? हिरवं हिरवं असतं ना. झाडांना छान हिरवीगार पानं आलेली असतात, हो का नाही? त्यामुळे पावसाळ्यात सगळेजण कसे असतात? खुश असतात, आनंदी असतात. आणि सगळं वातावरण कसं असतं? एकदम छान आनंदाचं असतं, असतं का नाही? बरोबर. पाऊस धारा मध्येच वारा, पान पान सळसळू, धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळू. पाऊस पडतो, पावसाबरोबर जोरात वारा वाहत असतो आणि ह्या पावसात छान झाडं डोलत असतात, पानांची सळसळ तुम्हाला ऐकायला येते. पानांचा आवाज कसा असतो? सळसळ असते. पानांची काय असते? सळसळ असते. आणि धरतीच्या रंध्रा रंध्रातून, म्हणजे पावसाळ्यामध्ये सगळीकडून छान नादमय आवाज येत असतो. धरतीची रंध्र म्हणजे जमिनीचे कण, बरोबर? अशा प्रकारे सगळ्या निसर्गातून पावसाळ्यामध्ये काय असतं? संगीत निर्माण होत असतं आणि संगीत आपल्याला ऐकायला येत असतं. समजली तुम्हाला ही कविता? छान वाटली? कविता कशावरती आहे? म्हणजे पडघम वरती टिपरी पडली हे नाव आहे, पण कोणत्या ऋतूवरती कविता आहे? पावसाळ्या ऋतूवरती आहे. आणि त्या पावसाळ्यामध्ये आपण कुठल्या कुठल्या प्रकारचे आवाज ऐकतो हे आपण ह्या कवितेमध्ये शिकलो, बरोबर? अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये मुलांना या कवितेचा अर्थ तुम्ही समजावून सांगू शकता. आणि विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा. या व्हिडिओतून विद्यार्थ्यांना कवितेचा अर्थ अजून सोप्या भाषेत आणि छान प्रकारे समजेल. धन्यवाद.